सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे कुपोषित बालकांना विशेष उपचार देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 5 जुलै 2024 पासून सकाळी 9 ते 1 या वेळेत 100 पेक्षा जास्त मध्यम कुपोषित व गंभीर कुपोषित अशा बालकांवर उपचार होणार आहेत. या कॅम्पमध्ये गरजू बालकांना सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे 14 दिवस कुपोषण निर्मूलनासाठी ऍडमिटची सोय करण्यात आली आहे. या बालकांसाठी सिव्हिलमध्येच वेगळा डेडिकेटेड स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून या मुलांना इतर पेशंटचे क्रॉस इन्फेक्शन होऊ नये. या 14 दिवसांसाठी सदर बालकांच्या पालकांना देखील सिव्हिल हॉस्पिटलतर्फे बालकांना घेऊन राहण्यासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून सुमारे 4000 रुपये मिळणार आहेत. मी डॉक्टर राहुलदेव विलासराव खाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल हॉस्पिटल सातारा. आज आपण आमचं जे DIC सेंटर आहे, जे 0 ते 18 वर्ष वयोगटातील पूर्ण जिल्ह्यातील बालकांच्या विविध आजारांच्यावरती तपासण्या उपचार करत असतो, त्या अनुषंगाने आमचे जे शालेय आरोग्य तपासणीच्या सातारा तालुक्यातील टीम्स आहेत, त्यांच्या माध्यमातून दर 2 महिन्याला आपल्या इथं कुपोषित मुलांचा कॅम्प ऑर्गनाईज केला जातो. तर त्या अनुषंगाने आज DIC सेंटरमध्ये अशा तालुक्यातून निवडलेल्या कुपोषित सॅम आणि मॅम बालकांचा आज आपण इथं कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. यामध्ये आपण विविध तपासण्या करतो, आपल्याकडचे बालरोग तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याद्वारे त्यांची तपासणी करतो आणि कुपोषणाचं कारण ओळखून त्यांना आपल्या इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये त्यांना ॲडमिट करून साधारण 14 दिवसांमध्ये त्यांची असणारी व्याधी विविध औषधोपचार आणि तपासण्याच्या माध्यमातून दूर करून त्यांना आपल्याकडं असणारे पोषण आहार तज्ज्ञ जे आहे, तर त्यांच्या कुपोषणाचं जे कारण आहे किंवा वजन न वाढण्याचं जे काही कारण आहे ते ओळखून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आहार देऊन त्यांचं 14 दिवसांमध्ये कसं वजन वाढेल त्याच पद्धतीनं त्यांच्यावर असणारे जे पालक आहेत त्या पालकांनासुद्धा आपण समुपदेशनाद्वारे आणि हेल्थ एज्युकेशन देऊन इथून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर बालकाचं वजन परत ढासळू नये किंवा बालक आजारी पडू नये, तर या बाबतीतील सुद्धा सखोल ज्ञान आपण त्यांना देतो. घरी गेल्यानंतर बालकास कशा पद्धतीनं आहार द्यायचा आहे, काय काय आहार द्यायचा आहे, आजारी पडल्यास तात्काळ बालकाला कुठे संदर्भ सेवा द्यायची आहे किंवा कुठल्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जायचं आहे, कोणती औषधं द्यायची आहे, याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याकडची जी बालरोगतज्ञ विभागाची टीम आहे, तसंच RBSK टीम आहे, तसंच आमच्याकडच्या ज्या पोषण आहार तज्ज्ञांची टीम आहे यांच्या माध्यमातून दिलं जातं. आवाज सर हा कॅम्प तर रेग्युलर, तर माझं सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन आहे की अंगणवाडी तपासणीच्या माध्यमातून किंवा आमच्या ज्या RBSK टीम सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याकडं असणारी सर्व बालकं या उपचाराखाली आणावी आणि ज्या ज्या वेळेस आमच्या टीम्स तुमच्या अंगणवाडीपर्यंत येतील त्या तपासणीच्या माध्यमातून आमच्या टीम ज्या ज्या वेळेस आव्हान करतील, तर पालकांनी कुठलाही विचार न करता सर्व बालकांना सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे तपासणीसाठी व गरज पडल्यास जो NRC वॉर्ड आहे त्यामध्ये ॲडमिट करण्यासाठी मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे, जेणेकरून सर्व बालकं आपली कुपोषणातून दूर होतील, कुपोषणापासून मुक्त होतील. त्याच पद्धतीनं शासनाची एक स्कीम आहे की ज्यामध्ये या 14 दिवसांमध्ये जे बालक इथं आपल्याकडे NRC वॉर्डमध्ये ॲडमिट आहे तर त्यांच्या ज्या काही माता आहेत तर त्या मातांचा रोजगार जो बुडतो तर तो बुडून त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शासनातर्फे त्या 14 दिवसाचं बुडीत मजुरी म्हणून आपण 4500 रुपये त्या मातांना ॲडमिशन झाल्यानंतर देतो. तर माझं सर्वांना जिल्हावासियांना आवाहन आहे की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपली सर्व बालकं कुपोषणातून दूर होऊन आपली पुढची येणारी पिढी कशी सुदृढ होईल याकडे सर्वांनी प्रयत्न करावे. धन्यवाद.